नमस्कार, माझे नाव दर्शन दुर्गुळे, वरिष्ठ भूविज्ञानी कार्यालय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा नागपूर अटल भूजल योजनेच्या प्रचार प्रसिद्धीकरता या ठिकाणी आम्ही या ॲग्रोविजन 2022 सहभाग घेतलेला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीण भागामध्ये जी पाण्याची टंचाई निर्माण होतात, जसं की मराठवाडा रिजनमध्ये बऱ्याचदा आपण मार्च ते जूनच्या महिन्यामध्ये पियायला पाणी नसतो, तर आपण या छोट्याशा कट मॉडेलच्या माध्यमातून ग्राउंड वॉटर आपण रिचार्ज करू शकतो. जसं की जनरली काय होतं की पाऊस पडल्यानंतर नियर अबाउट 35% वॉटर हा बाष्पीभवन होत असतो, त्यानंतर 25% पाणी हा वाहून जात असतो. फक्त ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉलच्या 10% पाणी हा फक्त ग्राउंड वॉटरमध्ये रिचार्ज होत असतो. तर आपल्याला त्याचा पर्सेंटेज वाढवण्याकरता आपण प्रत्येक घरावर जर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग केली तर नक्कीच भूजलाची पातळी वाढण्यामध्ये मदत होईल. आणि कुठंतरी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपण ह्या माध्यमातून मात करू शकतो. जसं आपलं की या ठिकाणी बघू शकता की हे कौलारू मॉडेल ठेवलेलं आहे, याला आपण दोन्ही साईडनी कटपीस हे PVC पाईपच्या माध्यमातून याला वन साईड कट करून याला आपण वन साईड स्लोप देऊन ह्या ठिकाणी टी आणि एल्बो जॉईंटच्या माध्यमातून हा पाणी आपण ह्या फिल्टर मीडियापर्यंत घेऊन असतो. हा फिल्टर मीडिया आहे, ह्यामध्ये फिल्टर मीडिया म्हणजे हा सोकपीट आहे. हा सोस खड्ड्यामध्ये 1x1x1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोलीचा हा सोस खड्डा आहे. याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे लेयर्स टाकलेले आहेत. सर्वात खालच्या लेयर्सला टोळगोटे आहेत, त्यानंतर दुसऱ्या लेयरला छोटे गोटे आहेत, त्यानंतर तिसऱ्या लेयरला चारकोल आहेत आणि सर्वात टॉपच्या लेयरला आपली हे वाळू आहे. तर हा जो छतावरचा जो पाणी आहे, तो छतावरचा पाणी ह्या चारही फिल्टर मीडियातून पास होऊन हा पाणी कुठं फिल्टर होऊन या ग्राउंड वॉटरमध्ये आपण रिचार्ज करतो. ग्राउंड वॉटरमध्ये रिचार्ज करतो आपण याला आपण विहिरीच्या ऐवजी बोरवेलमध्ये सुद्धा आपण रिचार्ज करू शकतो. त्याचप्रमाणे आपण याला भूजलामध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतो. आणि ह्या मॉडेलमुळे, ह्या छोट्याशा कटपीस मॉडेलमुळे सुद्धा किंवा आपण प्रत्येक घरावर किंवा शासनाने जर सबसिडी जर दिली तर नक्कीच बरेचसे जे वैयक्तिक जे गरजू व्यक्ती आहेत ते नक्कीच ह्या पाऊस पाणी संकलनाच्या माध्यमातून ग्राउंड वॉटर रिचार्ज होण्यामध्ये मदत होईल. आणि जो महाराष्ट्रावर जो दुष्काळाची परिस्थिती हळूहळू निर्माण होत आहे त्याच्यावरती आपण मात करतो. ते आपल्या फ्लोअर स्पेसवरती डिपेंड असतो. याला जनरली 25 ते 30 हजार रुपयेपर्यंत आपला खर्च येतो. आपण या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही, तर आम्ही ह्या योजनेच्या अटल भूजल योजनेच्या प्रचार प्रसिद्धीकरता काम करत आहे. जसे की आपलं हे अटल भूजल योजना आहे, ही जागतिक बँक आणि केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. ह्या योजनेमध्ये फक्त काटोल आणि नरखेड तालुक्यातील 71 ग्रामपंचायत आणि 122 गावामध्ये ही योजना आम्ही राबवत आहोत. तर ही याच्यामध्ये 50% वाटा जागतिक बँकेचा आणि 50% वाटा हा केंद्र शासनाचा आहे. जनरली ह्या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे की जी भूजलाची पातळी खालावलेली आहे त्या भूजलाच्या पातळीला आपण वर उंचवण्यासाठी ही योजना काम करत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला विविध पाणी बचतीच्या ज्या उपाययोजना आहेत, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न जर घ्यायचे असेल तर ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, रेन पाईप्स आहे, मल्चिंग्स आहे, त्यानंतर हायड्रोफोनिक्सच्या माध्यमातून आपण पाणी बचत कमी करू शकतो आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. हा एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर जलसंधारणाच्या विविध उपाययोजना आपण कन्वर्जन्सच्या माध्यमातून घडवून आणत आहे. कन्वर्जन्सच्या माध्यमातून म्हणजे जसं की मृदा जलसंधारण विभाग आहे, MG NREGA आहे, विविध जे शासकीय जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी समन्वय साधून आम्ही एक हे गावामध्ये भूजल पुनर्भरण्याचं आम्ही एक काम करतो आहे.